मित्रांनो, इतिहासाच्या या प्रवासात सगळ्यांचं स्वागत आहे. मी अली आणि आज मी आलेलो आहे सिंदखेड राजा शहरात. आज मी तुम्हाला सिंदखेड राजा शहरात असलेला लखोजी राजे जाधव यांचा राजवाडा आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता माँ जिजाऊ यांचं जन्मस्थान दाखवणार आहे. मित्रांनो, लखोजी राजे जाधव हे पूर्वी निजामशाही दरबारात पंच हजारी मनसबदार होते. मात्र 1576 काळी ते सिंदखेडचे देशमुख बनले आणि 1576 मध्ये लखोजी राजे जाधव यांनी हा राजवाडा निर्माण करायला सुरुवात केली. याच राजवाड्यामध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई म्हणजे राजमाता माँ जिजाऊ यांचा देखील जन्म झाला होता. 12 जानेवारी 1598 मध्ये राजमाता माँ जिजाऊ यांचा जन्म हा याच राजवाड्यात झाला होता. राजमाता माँ जिजाऊ यांचा माहेर असलेला हा सिंदखेड राजा शहर आणि हा राजवाडा उत्कृष्ट पद्धतीने बांधलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा संपूर्ण राजवाडा दाखवणार आहे आणि याची माहिती आणि याचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. राजवाड्याचे प्रवेशद्वार दगडी असून त्यावर दगडामधील नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे. प्रवेशद्वार 3 मजली असून खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षण भिंत उभारलेली आहे. या राजवाड्यात नगारखाना, दरबारी महाल, जिजाऊ जन्मस्थान, तळघर इत्यादी वास्तू आहेत. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा आहे या राजवाड्यामधला दरबारी महाल. या ठिकाणी लखोजी राजे जाधव यांचा दरबार भरायचा. उत्कृष्ट सागवानी आणि दगडी बांधकाम असलेल्या या दरबारी महालात लखोजी राजे जाधव यांचा भव्य असा दरबार भरायचा. इसवी सन 1610 सुमारास राजमाता माँ जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यामुळे जाधव व भोसले ही दोन मातब्बर घराणी स्नेहबंधनात कायमची जोडली गेली. हा आहे या दरबारातील मुख्य महाल म्हणजे म्हाळसा महाल. म्हाळसाबाई लखोजी राजे जाधव यांच्या पत्नी होत्या. मा राजमाता जिजाऊंचा जन्म म्हाळसाबाईच्या पोटी 12 जानेवारी 1598 मध्ये सूर्योदयावेळी सकाळी 6 सुमारास झाला. ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी प्रेरणा व स्तुती मिळाली होती, तिचे उगमस्थान म्हणजे राजमाता जिजाबाई. राजमाता माँ जिजाऊ यांनी त्यांच्या अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचे मार्गदर्शन केले.
हा आहे या राजवाड्यातील तळघर. तळघरात हवा खेळती राहावी म्हणून झरोके आहेत. राजवाड्याच्या संरक्षणासाठी संपूर्ण राजवाड्याला उंच आणि मजबूत अशी तटबंदी आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.